नमस्ते संतोष रत्न पार्क यूट्यूब चैनल वरती सर्वांचं हार्दिक स्वागत। इत्ता दुसरीची जी कविता आहे 4.1 द स्क्विरल, ही मागील व्हिडिओ मध्ये आपण एक कविता पाहिली होती, यामधला जो बी पार्ट आहे तो पाहणार आहोत। लिसन लिसन अँड सर्कल द राइमिंग वर्ड्स। तर पाया ठिकाणी काय म्हटलेलं आहे, ऐका आणि सर्कल म्हणजे गोल करा, कशाला, रायमिंग वर्ड्स ला। आपल्याला काही तर वर्ड्स दिले होते, त्यातून आपल्याला जे रायमिंग वर्ड्स आहेत त्या लाईन ला त्याला सर्कल करायचा, गोल करायचा। अगोदर आपण ते म्हणूया आणि नंतर सर्कल करूया। मी माझ्या पाठीमाग म्हणा, अप अप ट्री ट्री टॉप टॉप। या ओळीत बघा, ज्या शब्दाचा उच्चार सारखा असतो शेवटी त्याला काय म्हणायचं, रायमिंग वर्ड्स। मराठीमध्ये त्याला यमक साधणारे शब्द म्हणतात। उदाहरणार्थ बघूया, आता अप ऑफ ट्री टॉप, तर रायमिंग वर्ड्स आपल्याला येईल हॉप आणि टॉप। आपल्याला काय करायचं आहे, सर्कल करायचं आहे। बरा, अप हॉप ट्री टॉप या लाईन मध्ये हॉप आणि टॉप हे रायमिंग वर्ड्स आहेत, कारण त्याचा उच्चार सारखा आहे। तर खालच्या लाईनचे बघूया, ब्रॉड राऊंड 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 टॉल। आता तुमच्या लक्षात आला असेल सारखा उच्चार या ठिकाणी बघा, राऊंड आणि ग्राउंड आहे, पण ब्रॉड आणि टॉल नाही होत। आपण राऊंड ला एक सर्कल करूया आणि ग्राउंड ला एक सर्कल करूया। तर खाल्या लाईन ला जाऊया आपण, टर्नली राऊंड वरली वरली टॉप। या ओळीला देखील आपण जर विचार केला बा, शेवटचं जर अक्षर सारखे येते दोन आणि उच्चार देखील सारखा आहे, टर्ली वरली राऊंड टॉप नेम टर्ली आणि वरली ला आपण या ठिकाणी सर्कल करणार आहोत। खालच्या ओळीला जाऊया आपण, शेल सप्पर स्नॅपिटी ब्रॅकिटी। इथे देखील तुमच्या लक्षात आलं की स्नॅपिटी आणि प्रॅकिटी उच्चार सारखा आहे, शेवटचे दोन अक्षर देखील सारखे आहेत, म्हणून आपण याला सर्कल करूया, स्नॅपिटी प्रॅकिटी। आता यामधला बी भाग झालेला, आता सी आपल्या पुस्तकात आहे ते बघूया। ते काय आहे, फाइंड फोर वर्ड्स दॅट एंड विथ वाय फ्रॉम द पोएम, फॉर एक्झाम्पल फ्रिस्की। चार शब्द आपल्याला असे शोधायचे की त्याचा शेवट हा वाय ने झालेला आहे। तर बघा, रिस्की असे ना जे शब्द आहेत ते आपण पाहणार आहोत, फरली करली आहे, त्यानंतर आणखी एक शब्द आहे बघा, क्रॅकिटी आणि स्नॅपिटी, हे तुम्हाला तुमच्या नोटबुक मध्ये लिहायचं आहे। तर डी जो आहे तो डी आपण बघणार आहोत, डी म्हणजे काय म्हटलेलं आहे, लिसन अँड रिपीट। तर तुम्ही माझ्या पाठी लिसन म्हणजे ऐका आणि परत म्हणा माझ्या पाठी म्हणे, स्क्विरल ग्राउंड हिदर स्नेल शेल ब्रॉड टेल करली। पुन्हा एकदा आपण म्हणणार आहोत, स्क्विरल ग्राउंड हिदर स्नेल शेल ब्रॉड टेल करली। तर आपण पेज नंबर 48 वरील जो स्वाध्याय होता तो सोडवलेला आहे, तुम्ही देखील तो आपल्या वहीमध्ये लिहायचा आहे। धन्यवाद।